उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हातून घरी आल्यानंतर जीव एकदम कासावीस होतो. लगेच आपली नजर जाते फ्रीज कडे आणि जेव्हा आपण फ्रीज उघडतो तेव्हा आपल्याला दिसतात शीतपेय. पण माझं असं सजेशन आहे की शीतपेयापेक्षा आपल्या पारंपरिक अशा भरपूर अशा रेसिपीज आहेत ज्या तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ट्राय करू शकता. त्याचपैकी एक रेसिपी आज मी घेऊन आले आहे, तिचं नाव आहे कैरीचं पन्न. तर चला पाहूया कैरीच्या पन्नासाठी लागणारे साहित्य आणि कृती. कैरीच्या पन्नासाठी आपल्याला कमीत कमी साहित्य लागतं. इथे मी या तीन कैरी घेतल्या आहेत. ह्या आपल्याला अशा कडक घ्यायच्या आहेत, नरम कैऱ्या अजिबात घ्यायच्या नाही आहेत. त्यानंतर ह्या तीन कैऱ्यांचा एक वाटी पल्प निघेल. पल्प म्हणजे काय? रस. त्यानंतर एक वाटी गूळ आणि ही थोडीशी वेलचीची पूड आहे. ह्या कुकरामध्ये आपण खाली पाणी घातलं आहे आणि हे भांडं आपण ठेवणार आहोत आणि ह्या भांड्यामध्ये आपण ह्या तीन कैऱ्या उकडून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही करणार आहे. आता आपण या कुकराच्या तीन शिट्या करून घेणार आहोत. तर मी गॅस पेटून यावर माझा हा कुकर ठेवणार आहे आणि त्याच्यावर तीन शिट्ट्या करून घेणार आहे. आपल्या या कुकरचं प्रेशर निघून गेलं आहे, डिप्रेशराईज झालाय कुकर. आता बघूया आपल्या कैऱ्या उकडल्या आहेत का. ह्या बघा, या छान अशा उकडल्या आहेत, याची सालं ऑटोमॅटिकली निघाली आहेत. आता आपल्याला ह्यातला बल्ब काढून घ्यायचा आहे, पण थोडा थंड झाल्यानंतर. या कैऱ्या आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहेत म्हणून मी ह्या स्टीलच्या ताटात काढून घेते, जेणेकरून हे पटकन थंड होतील. हे बघा, छान अशा उकडलेल्या आहेत आणि आता थंडही झालेला आहे. तर आपण आता ह्याची ही साल आणि ह्यातला आतला गर काढून घेऊया. असं आपल्याला हाताने त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. थोडीशी गरम आहे कैरी. आपल्याला ही साल अशी बाजूला काढायची आहेत आणि आतला गर ही. नुसता आपल्याला हा पल्प घ्यायचा आहे. आपल्याला ही सालं काढून टाकून द्यायची आहेत कारण ह्याचा एक कडवटपणा असतो, तो आपल्या पन्न्यामध्ये येईल. हे जो देठ आहे कैरीचा तोही आपल्याला काढून टाकायचा आहे कारण त्यालाही एक कडवटपणा असतो आणि या सालीलाही. आता आपल्याला असं हे हातानेच मॅश करून घ्यायचं आहे. हा गर आहे, आतली बाट म्हणतात त्याला कैरीची, ती आपल्याला वापरायची नाही आहे, काढून घ्यायची आहे. आपल्याला हातानेच ह्यामध्ये गूळ असं मोडून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाच्या गुठळ्या जर अशा आपल्याला हाताने मोडता येत नसतील तर फक्त एकदा गूळ हे मिक्सरला लावून घ्यावे, त्याच्यामुळे गुळाच्या गुठळ्या आणि कैरीचा गर हा एकदम व्यवस्थित एकजीव होण्यास मदत होतं. मी असं हातानेच मिक्स करून घेते. हे बघा, ह्याला असं छान असा कलर आलेला आहे बघा, गुळाचा आणि पल्पचा. गूळ एकदम असं व्यवस्थित मिक्स होतं, जास्त काही काळजी करायची गरज नाही. आता ही वेलची पूडही आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित. वेलची पूडने याला छान अशी चव येते. आपल्याला एक वाटी जर कैरीचा गर मिळाला तर बरोबर एक वाटी गराला एक वाटी गुळाचं हे समप्रमाण घ्यावं, म्हणजे आपलं कैरीचं पन्न चवीला परफेक्ट होतं. आता हा पल्प आपल्याला ह्या चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही जर गूळ वगैरे राहिलं असेल तर ते आपल्या चाळणीवर राहील आणि आपल्या कैरीच्या पन्न्यामध्ये येणार नाही. असं सतत ढवळत आपल्याला हा पल्प गाळून घ्यायचा आहे. खाली आपल्याला पल्प मिळतो आहे ना बघा, हे असं कैरीचं पन्नाचं पल्प आपल्याला मिळायचं आहे. ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. जर आपण जराही पाण्याचा वापर केला तर आपलं हे कैरीचं पन्नाचं पल्प खराब होऊ शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे बर्फाच्या तुकड्याचा वापर करू शकता. मला जास्त थंड लागतं म्हणून मी चार बर्फाचे खडे वापरते. चार बर्फाच्या खड्यांमध्ये हे दोन चमचे पल्प घालून घेते मी आणि त्यामध्ये हे एक ग्लास पाणी आणि आपल्याला आता हे व्यवस्थित असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही थंड पाण्याचा वापर केलात तरी चालेल, पण मी ऑलरेडी बर्फाचा वापर केला आहे. जास्त थंड जरी आपण प्यायलो तरी आपला घसा पकडू शकतो, त्यामुळे तुम्ही एकतर थंड पाण्यात बनवा किंवा बर्फांच्या तुकड्यामध्ये बनवा. कैरीचं पन्न आपलं सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. असं हे कैरीचं पन्न थंडगार ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही परब किचन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.